हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू मैथिली ब्लॉग्स. सो हा असा अचानकच मी व्हिडिओ टाकतेय, काही वेळ नाही आहे ही माझ्या व्हिडिओची किंवा हा ब्लॉग पण नाही आहे, तुम्हाला समजला असेल आतापर्यंत. तर याच्या मागचं रिझन हे आहे की मला काही लोकांना थँक्स बोलायचं आहे आणि त्यासाठी मी आत्ता इथे आली आहे. तर ही गोष्ट ॲक्च्युली थोडी आधीच करायला हवी होती मला, बट मी आजारी पडले या 2-3 दिवसांमध्ये. माझी मुलं आजारी होती त्यामुळं मला थोडासा लेट झाला. ॲक्च्युली मी ठरवलं होतं की ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी होतील त्यानंतर लगेचच मी थँक्स बोलेन, बट माझ्या आजारपणामुळे थोडंसं पुढं गेलं. तर पहिली गोष्ट म्हणजे मला तीन जणांना म्हणजे थँक्स बोलायचं आहे. पहिले तर तुम्ही सगळे आहात युट्यूबवर आणि तुम्ही सगळा इतका सपोर्ट करताय, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्हाला इतके सगळे ब्लॉग्स आवडतात आणि इतके छान छान तुम्ही कमेंट्स करताय, तुमच्याशिवाय हे शक्यच नाही आहे. सो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. दुसरी व्यक्ती जी आहे ती म्हणजे सुनेत्राताई, इंडियन मॉम सुनेत्रा. सुनेत्राताईनं मला पर्सनली खूप हेल्प केली आहे. तसं तर सुनेत्राताईशी मी पर्सनली कनेक्ट आहे, आमचं बोलणं होतं 1-2 दिवसातून वगैरे. माझ्याकडे तिचा नंबर आहे, सो आम्ही बोलू शकतो आणि मी तिला पर्सनली थँक्स बोलूही शकते. आता ती मला ओरडणार हा भाग वेगळा, कारण ती मला स्वतः पर्सनल मेसेजवर थँक्स बोलून देत नाही इथं, तर मी समजू शकतं म्हणजे तुम्हाला. तर तिला एक मला थँक्यू बोलायचं आहे, का तर तिने मला खूप जास्त सपोर्ट केला या माझ्या जर्नीमध्ये. असं नाही की तिने फक्त माझं जे प्रमोशन केलं तिच्या चॅनलला, पण पहिल्यापासून ती नेहमी सपोर्टिव्ह राहिली आहे माझ्या बाबतीत. मला कमेंट थ्रू असेल किंवा मेसेज थ्रू असेल, एक तिने मला मॉरल सपोर्ट दिलेला आहे, सो तिला थँक्यू म्हणायचं आहे. आणि थर्ड आणि आत्ता महत्वाची व्यक्ती, तुम्ही सगळेच महत्वाचे आहात ऑफकोर्स, पण थर्ड जी आहे ती म्हणजे धनश्री हाऊस क्वीन, तिला मला थँक्यू बोलायचं आहे. याच्या मागचं रिझन पण हे आहे की तिने प्रमोशनल व्हिडिओज जे मागितले होते त्यामध्ये तिने ऑफकोर्स, तिला खूप सारे व्हिडिओज आले असतील, त्यातून तिने माझा पण व्हिडिओ टाकला, सो तिलाही मला थँक्यू म्हणायचं आहे. मी पर्सनली तिला थँक्यूचा मेसेज केलाही आहे, बट आय कॅन अंडरस्टँड की इतके सारे तिला मेसेजेस येत असतील, 100K+ तिचे सबस्क्रायबर्स आहेत, इतके सारे मेसेजेस येत असतील. कारण मलाच आता इतके मेसेजेस येतात की मी रिप्लाय नाही देऊ शकत, तर तिचं पण मी समजू शकते की ती इव्हन ती नाही सीन करू शकत, रीड करू शकत किंवा नाही रिप्लाय देऊ शकत. सो मला तिला पण इथे थँक्यू बोलायचं आहे की तू जे पण केलं किंवा प्रमोशन जे पण केलं त्यामुळं चांगलाच फायदा होतोय, आणि थँक्यू सो मच. आणि येस, असंच तुम्ही सगळे प्रेम करत राहा. आणि धनश्री असेल किंवा सुनेत्राताई असेल, तुमच्यामुळे एक एक स्टेप जी आहे ती पुढे जायला हेल्प होते. तर हा जो व्हिडिओ होता जस्ट यासाठीच होता, थँक्यू बोलायचं होतं मला. कारण मला पर्सनली, मी जेव्हा सुनेत्राताईबद्दल मी याच्या आधी पण एका ब्लॉगमध्ये बोलली होती, असा पर्सनल सेपरेट व्हिडिओ नव्हता केला, तेव्हाही मी सांगितलं होतं की ज्यांनी बऱ्याच जणांचं असं होतं की प्रमोशन कोणी केलं असेल तर ते सांगत नाही की माझं प्रमोशन यांनी केलं आणि म्हणून माझ्या चॅनलची ग्रोथ होते. जसं की मी नेहमी म्हणते, बऱ्याचदा असं होत असतं ना की तुम्ही खूप छान व्हिडिओज बनवत असता, खूप छान ब्लॉग बनवत असता, पण ते योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचत नसतात. माझ्या बाबतीत कुठेतरी असंच होतं आहे असं मला वाटायचं की माझे जे पण व्ह्युअर्स आहेत त्यांना माझे ब्लॉग खूप आवडतात, पण ते इतर लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोघींनी केलं आहे, आणि ऑफकोर्स तुम्ही बघताय म्हणून तो जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब पण दुसरीकडे रिकमेंड करतोय. सो तुम्हाला तिघांना खूप 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 धन्यवाद, आणि असाच मला सपोर्ट नेहमी राहू द्या. थँक्यू.